उद्धव ठाकरेंच्या टीकेला आता खासदार श्रीकांत शिंदे हे प्रत्युत्तर देत आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण अजूनही काही लोकांची भाषा सुधारलेली नाही असा टोला श्रीकांत शिंदे यांनी हाणलेला आहे. काँग्रेसच्या मतांवर त्यांच्या जागा निवडून आलेल्या आहेत असं देखील श्रीकांत शिंदे म्हणत आहेत. काँग्रेसना घरकाना घाटका अशी परिस्थिती करून ठेवेल असाही इशारा श्रीकांत शिंदे देत आहेत. पाहूया आपण. समोरून मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं कार्ट उभं होतच. पण एक लक्षात आणखीन घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा ओतला, सगळी यंत्रणा वापरली, साध्या एका शिवसेना कार्यकर्त्याला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं. तरी देखील कल्याणकरांनी, म्हणजे हा कल्याणचा मतदारसंघ आहे, कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास 4 लाख मतं ही आपल्याला भगव्याला दिलेली आहे. समोरून मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं, मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे पण तरीही काही लोकांची भाषा जी आहे ती सुधारलेली नाही. आणि ती म्हण आहे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट. आणि मला वाटतं, मला ते शब्दप्रयोग करायचे नाही. तुम्ही ज्या खालच्या पातळीवरती येऊन टीका करता अशी टीका माननीय मुख्यमंत्री मोदी देखील आपल्याला करत नाही, मला देखील त्याच्यामध्ये इंटरेस्ट. पण फक्त आपल्याला एवढंच सांगू इच्छितो मी की आपल्या बाब्याने जे 2-2 आमदारांचा बळी घेतला, घरी बसवलं आणि स्वतः ती सीट क्लिअर करून घेतली वरळीची आणि मग निवडून आले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.